स्वातंत्र्य मिळाल्यापासून शहराकडून खेड्यांकडे चला आणि खेड्यांचा विकास करा अशा तकलादू घोषणा विविध स्तरातून केल्या जातात। कोट्यवधी रुपयांचा निधी त्यासाठी खर्च होत असल्याची माहिती मंत्री संत्री अधिकारी देत असतात, प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। मंत्री स्तरावरून घेण्यात आलेले निर्णय फक्त कागदी घोडे नसतात, त्यांची अंमलबजावणी कोणीच करीत नाही। खेड्यांच्या विकासाच्या गप्पा मारणारे एअर कंडिशनर मध्ये बसून ग्रामस्तरावर विकासाच्या गप्पा मारतात, प्रत्यक्षात मात्र खेड्यातील लोक आजही गाव विकासापासून वंचित आहेत। खेड्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या वल्गना केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पंचायत समिती वारंवार करीत असतात, त्यात ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही गाव विकासाची ग्वाही दिली जाते, प्रत्यक्षात मात्र खेड्यांचा विकास न होता फक्त आश्वासने दिली जातात, असा प्रश्न ग्रामस्थ विचारू लागले आहेत। धुळे तालुक्यातील नगावगाव व ग्रामपंचायतही याला अपवाद नाही। धुळे शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगाव गावातील ग्रामस्थ गाव विकासाबाबत खंत व्यक्त करीत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून नगाव गावात स्मशानभूमी नसल्यामुळे मृत व्यक्तीच्या अंत्यविधीवेळी दुर्दशा पाहवली जात नाही। विशेष बाब म्हणजे मृत व्यक्तीचा अंत्यविधी गावबाहेरील काटेरी झुडपात तथा खडकाळ जागेवर आटोपला जातो। स्मशानभूमीसाठी नगाव गावाला सन 1981 साली 1 हेक्टर 161 आर एवढी जमीन जिल्हा प्रशासनाने दिली आहे, तरीही नगाव ग्रामस्थ स्मशानभूमीपासून वंचितच आहेत। ही जमीन कुठे गिळंकृत झाली याची खबर मात्र ग्रामस्थांना नाही व या समस्येला नगाव ग्रामपंचायतच कारणीभूत असल्याचा आरोप करीत नगाव ग्रामस्थांना प्रशासनाने दिलेली जमीन परत द्यावी अशी मागणी नगाव ग्रामस्थ करीत आहेत, त्यामुळे जिल्हा प्रशासन कितपत दखल घेतात याकडे नगाव ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे। देशाला आज स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाले। मी प्रथम माझी ओळख करून देतो। मी नगाव गावचा एक ग्रामस्थ, नॅशनल हायवे नंबर 3 वर माझं धुळे शहरापासून 7 किलोमीटर गाव आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 73 वर्ष झाले। 73 वर्षामध्ये या गावाने जिल्हा परिषद, ग्रामपंचायतपासून तर विधानसभेपर्यंत प्रतिनिधित्व करायला संधी दिली। गेल्या अनेक वर्षापासून ही नगाव गावाची ग्रुप ग्रामपंचायत दत्तू आमन पाटील यांच्या कुटुंबात आहे। शासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी 1981 साली नगाव गावाला स्मशानभूमीसाठी 1 हेक्टर 161 आर जमीन दिलेली आहे। सरपंचपासून तर विधानसभेपर्यंत म्हणजे 20 वर्ष या गावाचा आमदार, 2 वेळेस जिल्हा परिषदचे अध्यक्ष, 2 वेळेस बांधकाम समितीचे सभापती, 3 वेळेस पंचायत समितीचे सभापती या गावाने दिले, परंतु शोकांतिका इतकी वाईट आहे। हिंदू धर्मामध्ये जसं जन्माला महत्त्व आहे तसं मरणाला सुद्धा महत्त्व आहे। या गावाचं जे प्रतिनिधित्व करतात ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्ञानज्योती मनोहर भदाने व मनोहर दत्तात्रय भदाने यांचं गाव आहे। आणि हिंदू धर्माला इतकं महत्त्व आहे की मोती शेवटचा जो आपला अंत्यविधी असतो त्याला फार महत्त्व असतं, परंतु गेल्या 6 महिन्यापासून या गावात अंत्यसंस्काराला फार त्रास सहन करावा लागत आहे, कारण स्वतःची हक्काची स्मशानभूमी या गावाला नाही। जे लोक वारतायत मृत्युमुखी पडतायत त्यांच्या जीवाची फार अवहेलना होते, म्हणून माझी शासनाला एकच विनंती आहे की आम्हाला जी शासनाने 1 हेक्टर 164 जमीन दिलेली आहे ती लवकरात लवकर परत द्यावी। माझी आपणाकडून प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की आमच्या गावात 2 वेळा मोजणी झाली, परंतु ग्रामपंचायत कुठलेही सहकार्य करत नाही, कारण ती जी जागा आहे ती या हरामखोर राजकारणी लोकांनी ती गिळंकृत केलेली आहे। ती आम्हाला परत मिळावी आणि आमच्या गावातील
नागरिकांना शेवटचा जो क्षण आहे तो सुखाने जावा एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो।